ठाण्यातील प्रिया सिंग नावाच्या तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणात MSRDC व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाडसह दोघांना ठाणे न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. अश्वजित गायकवाडचे प्रिया सिंग यांच्याबरोबर गेल्या 4.5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, पण अश्वजितनं तो विवाहित असल्याची कल्पना या 4.5 वर्षांमध्ये प्रिया सिंग यांना दिली नव्हती असा आरोप आहे. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर अश्वजितनं आपल्या वाहन चालकाला सांगून आपल्याला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रिया सिंग यांनी केला होता. प्रिया सिंग यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ₹370 लगाने चाहिए था, वो भी नहीं लगाया तो समझ। और हमारी फिरियाद भी उन्होंने ढंग से ली नहीं, और जब फिरियाद ली थी उस वक्त हम किस स्थिति में थे ये हमें भी मालूम. इसमें क्या पुलिस की लापरवाही है? लापरवाही तो नहीं बोल सकते, पुलिस से अंडर प्रेशर में काम किया, इसमें लापरवाही का सवाल ही नहीं आता. इसमें क्लियर कट दिख रहा है कि इनके ऊपर बहुत प्रेशर है और इसलिए उन्होंने सब अवेलेबल सेक्शन लगाया, और अभी अवेलेबल सेक्शन लगा के वो कस्टडी भी मांग रहे हैं, विच इज वेरी फनी. जब अवेलेबल है तो तुम पुलिस कस्टडी मांग ही नहीं सकते. सर समोर में आप क्या करेंगे आगे? कहां अभी हम हाईकोर्ट में रिट पिटीशन दाखिल करने वाले. ये जो भी कलम लगाए थे ये जामीन पात्र थे, मतलब अवेलेबल ऑफेंसेस थे, और हम खुद होके पुलिस स्टेशन में सरेंडर हुए हैं. हमने जो व्हीकल के बारे में आरोप था वो व्हीकल को भी सरेंडर किया और आगे जाके पूरा सहकार्य देने का प्रॉमिस किया. जो आरोप लगाए थे उसमें कितनी सत्यता थी और क्या बातें सामने आई हैं कुछ इस पे? इन्वेस्टिगेशन चालू है सर. हमने बहुत क्लियर बात बोली है कि अश्वजित गायकवाड़ उस वक्त उस कार में गाड़ी में नहीं थे, तो उनका इस हादसे से कोई डायरेक्ट कनेक्शन था नहीं. दरम्यान भाजप नेता चित्रा वाघ यांनी ठाण्यातील रुग्णालयात आज प्रिया सिंग यांची भेट घेतली. आरोपी अश्वजित गायकवाड काही वर्षांपूर्वी पालघर भाजप युवा मोर्चामध्ये सहभागी होता. आता अश्वजित पक्षात सक्रिय नाही अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे की या नावाचा माणूस 4-5 वर्षापूर्वी कधीतरी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कुठला पदाधिकारी होता, पण गेल्या 4 वर्षांपासून कुठल्याही पद्धतीची ॲक्टिव्हिटी पक्षामध्ये नाही. याच्या पुढे जाऊन मी सांगते, आज मी तुम्हाला हे सांगते की जे सत्य आहे की हा जो आरोपी आहे त्याचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाशी कुठलाही पद्धतीचा संबंध नाही, आणि जरी तो आमचा पदाधिकारी असता आणि भारतीय जनता पार्टीचा कुठला पोस्ट होल्डर जरी असता आणि अशा पद्धतीचं जर कृत्य त्याने केलं असतं तर कधीही पक्षाने त्याला पाठीशी घालण्याची भूमिका घेतली नसती. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.